मित्रांनो नमस्कार, मी बाबासाहेब तोंडे, सहायक प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, रयत शिक्षण संस्थेचे रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण वर्ग तृतीय वर्ष BA पेपर सामान्य 3 म्हणजे जनरल 3 आपण म्हणतो आणि त्यातील प्रकरण क्रमांक 4 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती या प्रकरणातील जो पहिला घटक आहे 73वी घटना दुरुस्ती, या घटना दुरुस्ती विषय आपण या घटना दुरुस्तीचं महत्त्व, या घटना दुरुस्तीची शिफारशी या घटना दुरुस्तीच्या आणि या घटना दुरुस्तीने एका अर्थाने पंचायत राज व्यवस्था कशी सशक्त झाली, बळकट झाली आणि पंचायत राज व्यवस्थेला कसं एक महत्त्वपूर्ण स्थान आपल्या देशाच्या राज्यकारभारामध्ये मिळालं, त्याबद्दलच्या ज्या ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा आपण इथं अभ्यास करणार आहोत। या पेपरमधील किंवा संपूर्ण स्पर्धा परीक्षा या घटकामधील एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून आपण 73वी आणि 74व्या घटना दुरुस्तीकडे पाहतो। इथं सुरुवातीला आपण जे लक्षात ठेवायचं आहे, या ज्या दोन तरतुदी आहेत कुठल्या, 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती, यामध्ये फरक असा आहे, ही जी 73वी घटना दुरुस्ती आहे ही घटना दुरुस्ती आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आणि ही जी 74वी घटना दुरुस्ती आहे ही आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी। म्हणजे ग्रामीणसाठी, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनाच आपण पंचायत राज असं म्हणतो, म्हणजे पंचायत राजमध्ये मूलभूत परिवर्तन करण्याच्या उद्देशाने जी घटना दुरुस्ती केली गेली ती घटना दुरुस्ती 73वी घटना दुरुस्ती, आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून जी घटना दुरुस्ती केली गेली ती घटना दुरुस्ती म्हणजे 74वी घटना दुरुस्ती। म्हणजे 73वी आणि 74वी या दोन्हीमधला जो फरक आहे तो त्यांनी, म्हणजे पंचायत राजसाठी एक आहे आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी हा एक आहे, हा दोन्हीतला फरक आता आपल्याला पाहायचं आहे। ही जी 73वी घटना दुरुस्ती म्हणजे ती अचानक आता एवढी मोठी, खूप खरं तर पंचायत राज व्यवस्थेतील खूप एक मैलाचा दगड म्हणून या घटना दुरुस्तीकडे पाहिलं जातं। याचं कारण असं आहे की 73वी घटना दुरुस्ती झाली आणि भारतातील पंचायत राज व्यवस्थेचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलला। भारतातील पंचायत राजची जी व्यवस्था आहे ही संपूर्ण व्यवस्था एका व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने काम करू लागली, या व्यवस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला। आतापर्यंत या व्यवस्थेची जी एक हेळसांड झालेली होती, हेळसांड या अर्थाने की अगदी राज्य सरकारच्या मर्जीनुसार या संस्थांना काम करावं लागायचं, राज्य सरकार जे सुचवेल, राज्य सरकार जे सांगेल, राज्य सरकारला जेव्हा वाटेल तेव्हा या संस्थांच्या निवडणुका व्हायच्या, म्हणजे कुठलाही अधिकृत नियम नसल्यामुळे किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये एक वाक्यता नसल्यामुळे पंचायत राजच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक प्रभाव पडलेला होता। त्यामुळे विकासाची जी प्रक्रिया आहे ती विकासाची प्रक्रिया तेवढी गतिमान झालेली नव्हती आणि म्हणूनच 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये ह्या सर्व प्रक्रियांमध्ये खूप मोठा सकारात्मक बदल झाला आणि या पंचायत राज संस्था किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ह्या खूप कार्यक्षमतेने काम करू लागल्या, म्हणून या संस्थांना खूप महत्त्वाचं स्थान आहे। आता हे बघा की पहिल्यांदा एक सुरुवातीला आपण या थोडी पार्श्वभूमीमध्ये गेलो तर पहिल्यांदा आपल्याला दिसतं की डॉक्टर लक्ष्मीकांत सिंघवी समिती, ही जी समिती आहे ह्या समितीने पहिल्यांदा असं सुचवलं गेलं की पंचायत राज कार्यक्षमतेने काम करण्यासाठी त्यामध्ये काही दुरुस्त्या होण्याची आवश्यक आहे, त्यामध्ये काही गोष्टींची जी आवश्यकता आहे त्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करणं आवश्यक आहे, किंवा जो बदल त्या समितीने सुचवला गेला त्यासाठी खूप मोठा बदल करणं आवश्यक होतं। ही जी शिफारस होती ही शिफारस ही लक्ष्मीकांत सिंघवी या समिती मांडली गेली आणि त्यावेळेस राजीव गांधी हे सरकार अस्तित्वात होतं। म्हणजे राजीव गांधींच्या कालखंडामध्ये सिंघवी समितीने ही शिफारस मांडली आणि राजीव गांधींनी 64वी घटना दुरुस्ती करण्यासाठी एक त्याबद्दलचं विधेयकही तयार केलं। म्हणजे या सरकारने, राजीव गांधी सरकारने 64वा हे घटना दुरुस्ती विधेयक होतं, हे घटना दुरुस्ती विधेयक हे पंचायत राजच्या संदर्भातील होतं। प्रामुख्याने ज्या दृष्टिकोनातून आपण ही 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती पाहतो यामध्ये ज्या बदल जे केले गेले
तसेच बदल सर्वप्रथम राजीव गांधी यांच्या कालखंडामध्ये राजीव गांधी सरकारने त्यासाठीचं विधेयक मांडलं होतं. परंतु दुर्दैव असं झालं की पुढच्या अनेक वर्ष अनेक टर्म प्रामुख्याने 3 टर्म त्यावर कधीही एकमत होऊ शकलं नाही. आणि तो कालखंड म्हणजे अगदी 1992 पर्यंत हा कालखंड आला. आणि या कालखंडामध्ये पी व्ही नरसिंह राव हे जे सरकार होतं या सरकारच्या कालखंडामध्ये पुन्हा या सरकारने एक समिती नेमली गेली. ही समिती म्हणजे पार्लमेंटसाठी म्हणजे राज्यसभा लोकसभा सत्ताधारी पक्षातील सदस्य विरोधी पक्षातील सदस्य यांची एक समितीचं संघटन केलं गेलं. आणि त्या समितीवर जबाबदारी सोपवली गेली की ह्या पंचायतराज संस्थांना सक्षम करण्यासाठी काही बदल करणं आवश्यक आहे, त्याचा अभ्यास करणे, त्याचा मसुदा तयार करणे, त्याच्या शिफारशी करणे याबद्दलही एक समिती नेमली गेली. आणि त्या समितीच्या शिफारशींवरून हे 22 डिसेंबर 1992 या 73व्या घटना दुरुस्तीचं विधेयक संसदेमध्ये सादर करण्यात आलं. हे विधेयक सादर केल्यानंतर नेहमीप्रमाणे त्याची प्रक्रिया झाली. विधेयक एका सभागृहाने संमत करणे, दुसऱ्या सभागृहाकडे जाणे, राष्ट्रपतींची स्वाक्षरी होणे आणि 24 एप्रिल 1993 पासून 73वी घटना दुरुस्ती लागू करण्यात आली. ह्या दोन्ही घटना दुरुस्त्या वेगवेगळ्या आहेत. आपण म्हणजे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती 24 एप्रिल 1993 पासून लागू झाली. आणि बघता बघता आपल्या देशामध्ये पंचायत राज व्यवस्थेसाठी खूप चांगले दिवस आले. पंचायत राज संस्थांचा म्हणजे उद्धार झाला म्हणा किंवा पंचायत राज संस्थांची पुनर्बांधणी झाली, त्यांची पुनरउभारणी झाली आणि पंचायत राज संस्थांच्या कार्याला एक खूप मोठी गती मिळाली हे आपल्या यातून दिसून येतं. आता आपण पाहणार आहोत की असं नेमकं काय झालं जेणेकरून 73व्या घटना दुरुस्तीमुळे ही पंचायत राज व्यवस्था सक्षम झाली. तर त्याबद्दलचा जो तपशील आहे तो हा संपूर्ण तपशील आहे. इथं ज्या लिहिलेल्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी म्हणजे किंवा यापेक्षा भरपूर गोष्टी आहेत. आपण अभ्यासाच्या सोयीनुसार इथं लिहिलेल्या ह्या प्रमुख बाबी आहेत. यांच्यामुळे या पंचायत राज संस्था समृद्ध झाल्या असं आपण म्हणतो. तर त्यातली एक एक तरतूद त्यावर आपण थोडक्यामध्ये चर्चा करतोय. पहिल्यांदा बघा, ही जी 73वी घटना दुरुस्ती झाली या 73व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज संस्थांना संविधानात्मक दर्जा प्राप्त झाला. संविधानात्मक दर्जा म्हणजे घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. घटनात्मक दर्जा प्राप्त झाला म्हणजे घटनेमध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये पंचायत राज व्यवस्थेचा उल्लेख करण्यात आला. राज्यघटनेमध्ये या संस्थांबद्दलच्या तरतुदी मांडण्यात आल्या. या संस्थांबद्दलच्या ती संस्था त्यांची कार्य त्यांच्या जबाबदाऱ्या याच्याबद्दल घटनेमध्ये स्पष्टपणे नोंद करण्यात आली म्हणजे या संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला. याचा दुसरा अर्थ असा की आत्तापर्यंत म्हणजे ह्या 24 एप्रिल 1993 पर्यंत भारतामधील अस्तित्वात असलेल्या पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा नव्हता. आणि हा घटनात्मक दर्जा नसल्यामुळे प्रत्येक राज्य सरकार आपापल्या सोयीनुसार आपापल्या इच्छेनुसार कधी कधी लहरीनुसार या पंचायत राज संस्थांचा वापर करत होते. म्हणजे वेळेत निवडणुका न होणे, त्याबद्दल कुठलीही नियमावली नसणे, त्याबद्दल त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या विकासामध्ये त्यांना लागणाऱ्या गोष्टींमध्ये काहीही लक्ष न देणे, अशा गोष्टी म्हणजे सर्वच ठिकाणी नाही परंतु अनेक ठिकाणी चालत होत्या. मात्र इथं काय झालं आहे, आत्ता पंचायत राज संस्थेला संविधानिक दर्जा मिळालेला आहे. राज्यघटनेतील जो भाग क्रमांक 9 आहे, राज्यघटनेचा भाग क्रमांक 9 याचा विस्तार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 243वं कलम जोडण्यात आला आहे आणि या 243व्या कलमामध्ये अनेक उपकलमे जोडण्यात आलेली आहेत. आणि त्या सर्व उपकलमांमध्ये पंचायत राज संस्थांचा तपशील मांडलेला आहे. म्हणून आपण इथं असं म्हणतोय की ही घटना दुरुस्ती झाली, 73वी घटना दुरुस्ती झाली आणि पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला जो अद्यापही या संस्थांना दर्जा नव्हता. दुसरी गोष्ट, दुसरी वैशिष्ट्य असं आहे की एका नवीन परिशिष्टाची मांडणी करण्यात आली. राज्यघटनेमध्ये जी पूर्वीची परिशिष्टे होती त्या परिशिष्टांना 11वं परिशिष्ट जोडण्यात आलं. म्हणजे 11वं परिशिष्ट हे कशाशी संबंधित आहे, 11वं परिशिष्ट हे पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आहे. मग ह्या 11व्या परिशिष्टामध्ये पुन्हा ह्या पंचायत राज संस्थांची जी कार्य आहेत
ही 29 प्रकारची कार्ये त्या कार्याचा त्या परिशिष्टामध्ये म्हणजे 11व्या परिशिष्टामध्ये पंचायत राज संस्थांवर सोपवलेली जी 29 प्रकारची कार्ये आहेत त्या कार्याचा इथं स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला. तुम्ही बघा हे प्रश्न हमखास नेहमी लक्षात ठेवा की परीक्षेमध्ये आणि प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांमध्ये यावर जे प्रश्न विचारले जातात ते प्रामुख्याने कशात बघा 73वी घटना दुरुस्ती कधीपासून अंमलात आली तुम्हाला सांगते 24 एप्रिल 1993 पासून. इथं प्रश्न असा विचारला 73व्या घटना दुरुस्तीचा संबंध कशाशी आहे तुम्हाला चार पर्याय दिले जातील त्यामधला एक पर्याय हा पंचायत राज व्यवस्था असेल म्हणजे बाकी दुसरे अनेक पर्याय असतील परंतु तुम्हाला माहीत पाहिजे की 73वी घटना दुरुस्ती पंचायत राज व्यवस्थेबद्दल आहे. तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की 73व्या घटना दुरुस्तीने घटनेच्या कोणत्या भागाचा विस्तार केला तर भाग क्रमांक 9 विस्तार केला गेला आहे. पंचायत राजबद्दल घटनेमध्ये कुठलं कलम समाविष्ट करण्यात आलं किंवा कुठल्या कलमामध्ये तरतुदी केल्या कलम क्रमांक 243 हे हमखास पंचायत राज हा शब्द आपल्या डोळ्यासमोर आला की कलम क्रमांक 243 हे आपल्याला आठवलं पाहिजे. पंचायत राज व्यवस्थेसाठी कोणत्या नवीन परिशिष्टाची जोडणी केली किंवा मांडणी केली असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा 11व्या परिशिष्ट हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. 11व्या परिशिष्टामध्ये पंचायत राज व्यवस्थेला किती प्रकारची कामे देण्यात आली किंवा त्यांचे कार्य आणि जबाबदारी यांचं संख्यात्मक स्वरूप काय आहे किंवा किती आहे म्हटलं तर ही 29 प्रकारची कार्ये ह्या हे आकडेवारीमध्ये एक्झॅक्ट परफेक्ट आणि तेवढेच हे आकडे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ठीक आहे, नवीन परिशिष्ट जोडलं. नंतरची तरतूद बघा ग्रामसभा म्हणजे ह्या कलम क्रमांक 43 त्याचं जे पोट कलम ए आहे किंवा अ आहे त्यामध्ये ग्रामसभेचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला. मग राज्यघटनेमध्ये ग्रामसभेचा उल्लेख केला याचा अर्थ काय आहे ग्रामसभा सुद्धा घटनात्मक स्वरूपाची बनली. आता ग्रामसभा घटनात्मक बनली म्हणजे ग्रामसभा ज्या पद्धतीने काम करणार आहे ग्रामसभेचं जे कामकाजाचं स्वरूप आहे त्याचा सुद्धा आता प्रभाव वाढला. आपण पाहतोय ग्रामसभा काय आहे ग्रामसभा म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये असलेले जे मतदार आहेत त्या सर्व मतदारांची मिळून ग्रामसभा निर्माण होतो. आपण गावागावामध्ये दृश्य पाहतो की जेव्हा जेव्हा ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक ठिकाणी बैठका असतात चर्चा सुरू होतात तेव्हा गावातली जी लोक आपापली मतं मांडत असतात ही मतं म्हणजे कशासाठी मांडत असतात एखादं कामकाज आहे चांगल्या पद्धतीने सुरू त्याचं समर्थन करतात एखादं कामकाज आहे चुकीच्या पद्धतीने होत आहे तुम्ही काही लाभार्थी म्हणजे जे पात्र आहेत त्यांना डावलताय चुकीच्या लोकांना काही योजना देताय काही लोकांसाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करत नाही किंवा करता याबद्दलची जे परखड मतं मांडली जातात हे कोण मांडतं हा गावातला प्रत्येक नागरिक मांडतो आणि हा नागरिक म्हणजेच हा ग्रामसभेचा सदस्य असतो. गावातील प्रत्येक मतदार हा ग्रामसभेचा सदस्य असतो. आणि या 73व्या घटना दुरुस्तीने काय झालं 73व्या घटना दुरुस्तीमध्ये हे ग्रामसभेचा स्पष्टपणे राज्यघटनेमध्ये उल्लेख करण्यात आला त्याचा परिणाम असा झाला की ग्रामसभा ही घटनात्मक बनली ग्रामसभासुद्धा संवैधानिक बनली आणि ती योग्य प्रकारे आपल्या पद्धतीने कामकाज करू लागली. त्यानंतरची एक शिफारस आहे त्रिस्तरीय व्यवस्था. तुम्ही म्हणाल की मग या अगोदर काय त्रिस्तरीय व्यवस्था नव्हती का इथं पुन्हा एक बाब आपण लक्षात ठेवायची आहे 73वी घटना दुरुस्ती ही पुन्हा कुठल्याही एखाद्या राज्यासाठी नाही आहे 73वी आणि 74वी या दोन्ही घटना दुरुस्ती ह्या संपूर्ण भारतातील प्रदेशांसाठी आहेत संपूर्ण भारतातील पंचायत राज व्यवस्थेसाठी ही दुरुस्ती आहे. मग ही दुरुस्ती काय सांगते की आता भारतातील संपूर्ण प्रदेशांमध्ये किंवा घटक राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये पंचायत राजचं जे स्वरूप आहे ते त्रिस्तरीयच असलं पाहिजे. या अगोदर बघा या अगोदर जी बलवंतराय मेहता समिती स्थापन झाली होती भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या मेहता समितीने काय सांगितलं होतं ते प्रत्येक घटक राज्यावरती जबाबदारी दिली की प्रत्येक घटक राज्याने आपापल्या सोयीनुसार तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती करायची आहे. महाराष्ट्राने केली तशी संपूर्ण देशातील घटक राज्यांनी केली. आता ही 73वी घटना दुरुस्ती काय म्हणते आता प्रत्येक घटक राज्यामध्ये त्याचं निश्चित असं त्रिस्तरीय स्वरूप असलं पाहिजे म्हणजे जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद तालुका स्तरावर पंचायत समिती गाव स्तरावर ग्रामपंचायत. आणि दुसरी गोष्ट अशी सांगितली की या त्रिस्तरीय व्यवस्थेमध्ये ज्या ठिकाणी 20 लाखापेक्षा कमी लोकसंख्या आहे तिथं मात्र थेट जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत
ह्या दोन्ही संस्था असतील तरी चालेल आणि पंचायत समिती ही संस्था नसेल तरी चालेल. म्हणजे त्यांनी स्पष्टपणे तरतूद सांगितली कधी पण कुठं, ज्या ठिकाणची लोकसंख्या ही 20 लाखापेक्षा कमी आहे त्या ठिकाणी हा बदल करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. दुसरी गोष्ट आहे, पंचायत राजची काही संरचना इथं स्पष्ट केलेली आहे. आता ही जी संरचना आहे ना, ही प्रामुख्याने हे जे सदस्य आहेत ह्या सदस्यांच्या ज्या पात्रता किंवा सदस्यांबद्दलचे जे नियम आहेत, इथंच आहे की जिल्हा परिषदेचा जो अध्यक्ष आहे, पंचायत समितीचा जो सभापती आहे, यांची जी निवड व्हायची आहे यांची निवड ही अप्रत्यक्षपणे करावी अशी स्पष्टपणे तरतूद इथं करण्यात आली. अप्रत्यक्ष म्हणजे अप्रत्यक्ष याचा अर्थ काय, समजा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड करायची आहे, ही निवड करत असताना त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांनी एकत्रित येऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड करायची आहे. पंचायत समितीचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांनी एकत्रित येऊन पंचायत समितीच्या सभापतीची निवड करायची. परंतु इथं असं सांगितलं गेलं की जी ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायतीचा जो सरपंच असेल, या सरपंचाची निवड ही प्रत्यक्ष जनतेकडून करायची आहे की प्रत्येक अप्रत्यक्षपणे जनतेने निवडून दिलेल्या सदस्यांकडून करायची आहे, याचे अधिकार मात्र प्रत्येक घटक राज्याच्या विधिमंडळाला असतील. ही महत्त्वपूर्ण तरतूद आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, पंचायत समितीचा सभापती हे अप्रत्यक्षपणे निवडले जातील, परंतु ग्रामपंचायतीचा जो अध्यक्ष आहे, जो सरपंच आहे, त्याची निवड जनतेकडून होऊ द्यायची प्रत्यक्ष किंवा सदस्यांकडून होऊ द्यायची हे ठरवण्याचा अधिकार ह्या 73व्या घटनादुरुस्तीने त्या त्या घटक राज्याच्या विधिमंडळाला दिला. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा आहे, समजा महाराष्ट्रामध्ये सरपंचाची निवड कशी होणार हे कोण ठरवणार, महाराष्ट्राची विधिमंडळ ठरवणार. म्हणजे आपली विधानसभा आणि आपला विधान परिषद यांच्यामध्ये त्याबद्दलचं विधेयक मांडलं जाईल किंवा तसा कायदा अध्यादेश काढला जाईल आणि त्या पद्धतीचा बदलाव म्हणा किंवा त्या पद्धतीचा बदल इथे अपेक्षित आहे किंवा त्या पद्धतीची ही तरतूद आहे. त्यानंतर बघा, आरक्षण हा एक मुद्दा आहे. पंचायत राज व्यवस्थेमध्ये आरक्षण कसं असेल, तर आरक्षण हे प्रामुख्याने तीन प्रकारचं आपण आतापर्यंत सांगत होतो. हे तीन प्रकार कोणते, एक SC आणि ST आरक्षण, दुसरं आरक्षण OBC आरक्षण, आणि तिसरं आरक्षण हे महिलांसाठीचं आरक्षण. ठीक आहे, आता तिन्ही प्रकाराबद्दल 73वी घटना दुरुस्ती असं सुचवते, पंचायत राज व्यवस्थेमध्ये SC किंवा ST यांना किती आरक्षण असावे, त्यांनी काय फिगर दिली का नाही, यासाठी काय सांगितलं गेलं, समजा SC आरक्षण द्यायचं आहे तर त्या त्या जिल्ह्यांमध्ये एकूण जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये SC या प्रवर्गाचं जेवढं प्रमाण असेल त्या प्रमाणामध्ये त्यांचं सदस्यत्व असेल. ST या प्रवर्गाचं जेवढं प्रमाण असेल लोकसंख्येचं, एकूण लोकसंख्येशी त्यांचं असलेलं जे प्रमाण असेल त्याच प्रमाणामध्ये काय असेल, ST या प्रवर्गासाठी सुटलेल्या तेथील जागा असतील. स्पष्टपणे आपण असं म्हणू शकतो, SC आणि ST यांना जे पंचायत राजमध्ये आरक्षण असेल ते त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असेल. म्हणजे एखाद्या जिल्ह्यामधील SC लोकसंख्या ही 10% असेल तर एकूण ज्या जागा असतील तेथील 10% जागा ह्या SC मिळतील. तोच नियम कुणाला लागू होईल, तोच नियम हा ST लागू होईल. आता इथं दुसरी गोष्ट अशी सांगितली गेली की समजा ज्या त्या प्रवर्गाला जेवढ्या जागा दिल्या गेल्या त्यातील 1/3 जागा ह्या त्याच प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण असतील. समजा आपल्या जिल्ह्यामध्ये SC एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये SC समजा ह्या 4 जागा सुटल्या किंवा 5 जागा सुटल्या, तर इथं दुसरा नियम काय सांगतो, ज्या SC सुटलेल्या 5 जागा आहेत किंवा ST सुटलेल्या 5 जागा त्यातील 1/3 म्हणजेच त्या जागांपैकी ज्या 33% जागा आहेत त्या 33% जागा ह्या त्याच प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असतील. आरक्षण हे प्रवर्गानुसार आहे, परंतु त्या प्रवर्गात मध्ये सुद्धा पुरुष आणि महिला याची स्पष्टपणे विभागणी आहे. ही कुणी ह्या 73व्या घटनादुरुस्तीनं केली आहे. SC बद्दल तो नियम असेल. आता OBC हा जो घटक आहे, OBC घटकाबद्दल 73व्या घटनादुरुस्तीमध्ये स्पष्टपणे असं सांगितलं गेलं, OBC या प्रवर्गाला आरक्षण द्यायचं आहे किंवा द्यायचं नाही हे प्रत्येक घटक राज्याने ठरवायचं किंवा तिथल्या सरकारने ठरवायचं.
एखाद्या घटक राज्यामध्ये जर ओबीसींची संख्या किती आहे त्यानुसार ते कमी आरक्षण द्यायचं किंवा द्यायचं नाही, आणि द्यायचं जर असेल ते किती द्यायचं याचा अधिकार कोणाला दिला, हा विधिमंडळाला दिला घटक राज्य। याचा दुसरा अर्थ असा होतो की ओबीसींसाठी असलेलं जे आरक्षण आहे हे प्रत्येक घटक राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं असेल। हे कशावर अवलंबून आहे, त्या त्या घटक राज्याचं जी सरकार आहेत त्या सरकारांनी केलेला जो नियम आहे त्यानुसार हे आरक्षण वेगवेगळं असेल। एखाद्या घटक राज्यामध्ये आरक्षण असणारही नाही, एखाद्या घटक राज्यामध्ये असेल त्याचं जे पर्सेंटेज, जसं की समजा महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ओबीसींसाठी 27% आरक्षण आहे। याचा अर्थ असा की सर्वच घटक राज्यांमध्ये 27 असेल का? असणार नाही। त्या त्या घटक राज्यामध्ये त्या त्या परिस्थितीनुसार तेथील सरकारने जो निर्णय घेतला आहे त्यानुसार ओबीसींसाठी आरक्षण असेल, आणि जर ओबीसींसाठी आरक्षण असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तोच नियम असेल। कोणता? त्यातील 1/3 आरक्षण हे त्याच प्रवर्गातील महिलांसाठी असेल। ठीक आहे, आरक्षणाचा तिसरा घटक म्हणजे महिला। आतापर्यंत आपण पाहत होतो की ही 73 घटना दुरुस्ती होण्याच्या अगोदर आपण एक प्राचार्य PB पाटील समिती आणि त्या समितीच्या शिफारशी शिकलो होतो। त्या शिफारशीमध्ये पाटील समितीने स्पष्टपणे पहिल्यांदा सांगितलं होतं की महिलांसाठी 1/4 म्हणजे 25% आरक्षण असेल। खरं तर ही शिफारस म्हणजे ही पहिल्यांदा केलेली शिफारस होती, महिलांसाठी पहिल्यांदा आरक्षण सुचवण्यात आलं होतं। ही खूप ऐतिहासिक माना, धाडशी माना किंवा खूप सकारात्मक बाब होती। पुन्हा त्यानंतरच्या कालखंडामध्ये ही जी 92 घटना दुरुस्ती होते या घटना दुरुस्तीमध्ये स्पष्टपणे त्या 25% 33% आरक्षण आलं, हे घटनात्मक आरक्षण झालं। आणि अलीकडच्या जर कालखंडामध्ये आपण पाहतो की आत्ता पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांना 50% आरक्षण झालेलं आहे। सध्याच्या कालखंडामध्ये 50% आरक्षण आहे सध्या चालू प्रचलित आपण ज्याला म्हणतो। परंतु आपण ज्या आपल्या प्रश्नाचा विचारला जाईल की 73 घटना दुरुस्तीनुसार महिलांसाठी आरक्षणाची व्यवस्था कशी केली होती किंवा किती आरक्षण होतं, तर याचं उत्तर आपण काय सांगू शकतो, 73 घटना दुरुस्तीने महिलांना 33% किंवा 1/3 एवढं आरक्षण सांगितलं होतं किंवा तेवढं आरक्षण प्रदान केलं होतं असं आपण म्हणतोय। सदस्यांची पात्रता, पंचायत राजच्या सदस्यांची पात्रता काय असेल त्याबद्दल जी केलेली तरतूद आहे ती अशी तरतूद आहे की विधिमंडळाच्या सदस्यांसाठी जी पात्रता असेल तीच पात्रता पंचायत राजच्या सदस्यांसाठी असेल। म्हणजे इथं आपल्याला लक्षात ठेवायचं की विधिमंडळाच्या सदस्यांची पात्रता काय असेल। यामध्ये फरक एवढाच केला गेला आहे की विधिमंडळाच्या सदस्यांच्या पात्रतेमध्ये आणि पंचायत राजच्या पात्रतेमध्ये फक्त एका गोष्टीमध्ये बदल असेल, आणि ती गोष्ट म्हणजे काय आहे, वय। ह्या दोन्ही घटकांमध्ये वय हा घटक वेगवेगळा असेल। आपण पाहतोय की प्रत्येक पदासाठी आपल्या राजकीय किंवा घटनात्मक तरतुदीनुसार वेगवेगळ्या वयांच्या अटी घातलेल्या आहेत। जसं की उदाहरणार्थ भारताचे राष्ट्रपती वयाची 35 त्यांना पूर्ण असली पाहिजेत, राज्यपाल आहे 35 पूर्ण असले पाहिजेत, विधानसभेचा सदस्य आहे 25 पूर्ण असले पाहिजेत, लोकसभेचा सदस्य आहे 25 पूर्ण असले पाहिजेत, राज्यसभेचा सदस्य आहे 30 पूर्ण असले पाहिजेत, राज्यपाल आहे 35 पूर्ण असले पाहिजेत, विधान परिषद सदस्य आहे 30 पूर्ण असले पाहिजेत, उपराष्ट्रपती आहे 30 पूर्ण असले पाहिजेत, आणि त्याचबरोबर ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांच्यासाठी फक्त 21 पूर्ण असले पाहिजेत। 21 पूर्ण असलेला कुठलाही व्यक्ती हा महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेसाठी किंवा भारतातील पंचायत राज व्यवस्थेसाठी उमेदवार म्हणून उभा राहू शकतो। तशीच मतदानाची अट आपल्या सर्वांना माहीत आहे, कुठली, वयाची 18 पूर्ण असली प्रत्येक व्यक्ती ज्याचं मतदान यादीमध्ये नाव आहे ती यासाठी मतदान करू शकते। ही सदस्याच्या पात्रतेमध्ये वय सोडून सर्व विधिमंडळाच्या अटी आहेत। मग विधिमंडळाच्या अटी काय आहेत, तो भारताचा नागरिक असावा, त्याचं वय इथं 21 असावं, तो कुठल्याही लाभाच्या पदावर नसावा, त्याने कुठलाही गंभीर गुन्हा केलेला नसावा, न्यायालयाकडून त्याला दिवाळखोर, लुटारू किंवा ज्याला आपण म्हणतो की विकृत, मनोविकृत, वेडा, मनोरुग्ण असा कुठलाही शीर्षकाखाली त्याला घोषित केलेलं असू नये, त्याचबरोबर तो गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेला तो गुन्हेगार नसावा। म्हणजे ह्या प्रमुख किंवा ह्या सामान्य तरतुदी आहेत। त्यामध्ये फक्त बदल कशामध्ये, विधिमंडळामध्ये की विधिमंडळाच्या सदस्यांमध्ये आणि पंचायत राज सदस्यांमध्ये फक्त वय ही अट यामध्ये फरक आहे। यासाठी 21 तिथं 25 आहे, विधानसभासाठी 25 आहे, विधान परिषदेसाठी 30 आहे। ठीक आहे, अधिकार, सत्ता व जबाबदारी।
या 73व्या घटनादुरुस्तीने पंचायतराज व्यवस्थेच्या अधिकारांची जबाबदाऱ्यांची आणि सत्तेची स्पष्टपणे मांडणी केली विभागणी केली असं आपण म्हणू शकतो. घटनात्मक नोंदी झाल्यामुळे या संस्थांनी आपण पाहतो की इथं पाहिलं की ह्या 29 प्रकारचे कार्य हे पंचायतराज व्यवस्थेवर सोपवले गेले कुणी 73व्या घटनादुरुस्ती. त्यामुळे साहजिकच अधिकार सत्ता व जबाबदारी याबद्दल निश्चितता निर्माण झाली असं आपण म्हणू शकतो. वित्तीय तरतूद, वित्तीय तरतूद म्हणजे आपण पुन्हा हा मुद्दा तर हा कायमस्वरूपी राहणारा मुद्दा आहे की प्रत्येक संस्थांना आहे त्यापेक्षा चांगला विकास करायचा आहे, प्रत्येक संस्थांना आहे त्यापेक्षा समृद्ध संस्था म्हणून नावारूपाला यायचं आहे, तिथला परिसर विकसित करायचा, त्यासाठी जो आवश्यक घटक आहे तो कोणता आहे, आर्थिक घटक हा आवश्यक घटक आहे. तर हा आर्थिक घटक या संस्थांना कशा पद्धतीने उपलब्ध होईल याबद्दलच्या केलेल्या त्या तरतुदी आहेत. पुन्हा राज्य वित्त आयोग आहे, राज्य वित्त आयोग काय सांगतो, राज्य वित्त आयोग म्हणतो की महाराष्ट्र सॉरी कुठल्याही घटक राज्याचे जे सरकार असेल आणि स्थानिक स्वराज्य संस्था असतील यांच्यामध्ये जे आर्थिक गोष्टींचा जो नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये काही नियम करणे, मार्गदर्शन करणे, सूचना करणे यासाठी हा वित्तीय आयोग असला पाहिजे. हा वित्तीय आयोग म्हणजे जसं की कर संकलन असेल, करातला किती वाटा हा पंचायत राज व्यवस्थेने स्वतःकडे ठेवायचा आहे, किती वाटा हा राज्य सरकारला द्यायचा आहे, किती वाटा हा केंद्र सरकारला द्यायचा, याच्याबद्दल जे जे संदर्भ येतील, जिथं जिथं प्रश्न निर्माण होतील त्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी किंवा त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ही राज्य वित्त आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा राज्य निवडणूक आयोग ही एक तरतूद केलेली आहे. आता राज्य निवडणूक आयोगाची जी तरतूद केली आहे त्याचा उद्देश काय आहे, आता पंचायत राज व्यवस्थेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत, पंचायत राज व्यवस्थेचा कालखंड ठरला, आपण कालखंडाला पाहतो की हा पंचायत राज व्यवस्थेचा हा जो कार्यकाल आहे आपण हा मुद्दा विसरलो होतो, हा कार्यकाल किती आहे, 5 वर्षे एवढा कार्यकाल आहे. म्हणजे प्रत्येक 5 वर्षानंतर प्रत्येक पंचायत राज संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मग ह्या निवडणुका कोणी घ्यायच्या, तर त्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोग असेल. आता प्रत्येक घटक राज्यांमध्ये राज्य निवडणूक आयोग स्थापन झालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होतात त्या सर्व निवडणुका ह्या राज्य निवडणूक आयोगाकडून त्या पार पाडल्या जातात. म्हणजे आता इथं 2 प्रकारच्या, एक केंद्रीय निवडणूक आयोग जो केंद्रीय स्तरावरच्या निवडणुका पार पाडतो, उदाहरणार्थ राष्ट्रपतीची निवडणूक, उपराष्ट्रपतींची निवडणूक, विधानसभांची निवडणूक, विधान परिषदांची निवडणूक, तो लोकसभा आणि राज्यसभेंची निवडणूक, ह्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पार पाडल्या जातात. आणि जो घटक राज्यांचा किंवा राज्य निवडणूक आयोग असतो हा आयोग प्रत्येक घटक राज्यातील पंचायत राज व्यवस्थेच्या निवडणुका पार पाडण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करतो. म्हणजे 73व्या घटनादुरुस्तीच्या अगोदर असा कुठलाही निवडणूक आयोग नव्हता, 73व्या घटनादुरुस्तीने प्रत्येक घटक राज्यासाठी निवडणूक आयोगाची निर्मिती करण्याची शिफारस केली. प्रत्येक घटक राज्यामध्ये तसा निवडणूक आयोग आहे. यामध्ये याच 73व्या घटनादुरुस्तीने काही प्रदेशांना सूट देण्यात आली. म्हणजे पंचायतराज संस्थांसाठी ज्या तरतुदी केल्या, जी नियमावली मांडली गेली किंवा जी नियमावली सर्वांसाठी समान पातळीवर राबवली गेली, तर त्या नियमावलीतून काही घटक राज्यांना किंवा काही प्रदेशांना म्हणा सूट देण्यात आली. आणि ती प्रामुख्याने जे दुर्गम भागातील प्रदेश आहेत, जे डोंगराळ भागातील प्रदेश आहेत, त्याचे काही क्रायटेरिया ठरवला गेला. आणि त्यामध्ये प्रामुख्याने हे मिझोराम, मेघालय, नागालँड हे जे प्रदेश आहेत, या प्रदेशांसाठी ही 73वी घटनादुरुस्ती ही कंपल्सरी किंवा सक्तीची केली गेली नाही, त्यासाठी सूट देण्यात आली. तर मित्र हो, या 73व्या घटनादुरुस्तीचं महत्त्व सांगणाऱ्या ह्या प्रमुख शिफारशी आहेत किंवा ह्या प्रमुख तरतुदी आहेत, ह्याच तरतुदी आहेत की ज्या तरतुदींमुळे सर्व देशभरातील पंचायत राज व्यवस्था ह्या सक्षम झाल्या, सशक्त झाल्या, खूप प्रभावीपणे काम करू लागल्या, त्याचा हा तपशील आहे, सोपा आहे, तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद.